नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहत आहात वत्सगुल मलाहू। देशाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्व सर्वत्र पोहोचावे, शिवछत्रपतींच्या उदात्त कार्याचा आदर्श भावी पिढीने घेऊन त्यांनी उत्तुंगपणे मार्गक्रमण करावे, या उद्देशाने यावर्षीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय अलीकडे राज्य शासनाने घेतला आहे। त्या अनुषंगाने आज 6 जून रोजी पंचायत समिती वाशिम येथे शासन निर्णयाचे पालन करून स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला। प्रथमच आयोजित केलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त पंचायत समितीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगवे फेटे परिधान करून शिवछत्रपतींना मानवंदना दिली। यावेळी परिसरात शिवशाही अवतरल्याचा प्रत्यय आला होता। दरम्यान या सोहळ्यामध्ये पंचायत समितीच्या सभापती रेशमाताई गायकवाड, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, गटविकास अधिकारी प्रमोद बदरके, पंचायत समिती सदस्य गजानन गोटे, राजूभाऊ चौधरी, स्थानिक नगरसेवक बाळूभाऊ मुरकुटे, सुभाषराव चौधरी, गजानन भोयर यांच्यासह पंचायत समिती कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। पाहत रहा वत्सगुल मलाहू, आपली संस्कृती आपला वसा। तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जीवा सह्याद्रीचा सिंहगड जातो सह्याद्रीचा सिंहगड जातो शिवशंभूरा आपला वसा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मन गटे खेळती खेळ जीव गेली दारिद्र्याच्या पुन्हा तशी जरा निडळाच्या घामानी बिझरा देश गौरवासाठी चिजला दिल्लीचे अंतराखी महाराष्ट्र माझा शासनाच्या आदेशानुसार माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे आदेशान्वये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्यानिमित्ताने पंचायत समिती वाशिममध्ये सुद्धा सदर शिवस्वराज्य दिन हा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला। तालुक्यातील सर्व सन्माननीय व्यक्ती या कार्यक्रमास आज हजर राहिले आणि आमच्या सर्व पंचायत समिती कर्मचारी वृंदांचा उत्साह द्विगुणित केला। धन्यवाद। महाराष्ट्रात पहिल्यांदा साजरा करण्यात येत आहे। वाशिम पंचायत समिती सुद्धा आज साजरा करण्यात आला। सर्व कर्मचारी सर्व अधिकारी यांनी गुढी उभारण्यात आली। अशीच परंपरा महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सुद्धा चालूच राहावी। सर्वांना शुभेच्छा देते आणि हीच परंपरा अशीच कायम राहो अशी मी शिवरायचरणी प्रार्थना करते आणि सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो।